आणि पब्लिक परसेप्शनच्या अँगलने अजित पवारांच्याबद्दलचा एक समज गैरसमज लोकांच्यामध्ये आहे. हे उद्याचा विचार करून उत्तम काम झालं पाहिजे याच्यात अजित पवारसारखा मंत्री दुसरा कोण नाही. आता मी पुण्यामध्ये बघतो, बारामतीमध्ये बघतो, किंवा त्याच्याकडे असलेल्या विभागाची तुम्ही कार्यालय बघा, नवीन बांधलेल्या इमारती बघा, इतक्या नेटक्या चांगल्या डिझाईनच्या आणि दीर्घकालीन लक्षात असतील अशा प्रकारचं काम हे त्यांच्या या सगळ्याकडून होतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांना एक भयंकर स्वच्छतेचाही आहे, म्हणजे असंच असलं पाहिजे. त्यामुळे आणि ते दीर्घकाल हे टिकणारे हा अप्रोच त्याच्यामध्ये असतो, ही त्यातली जमेची बाजू आहे. ह्या सगळ्या जमेची बाजू असताना राज्याचं नेतृत्व करायचं म्हटल्याच्यानंतर त्याला काही दुसरे भाग, महाराष्ट्रासारखं सुसंस्कृत राज्य, मुंबईसारखी राजधानी, ही याचं नेतृत्व करत असताना ही बहुभाषिक आहे, बहुभाषिकांचे काही प्रश्न आहेत, इथं समाजातले वेगळे वेगळे घटक असतात, त्यांच्याशी डायलॉग, मगाशी सुरुवातीला तुम्ही जे म्हणलात की डायलॉग या सगळ्या नव्या लिडरशिपचा कमी आहे, हा ही थोडंसं कमतरता सोडली तर बाकीच्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये त्यांच्यामध्ये ही दृष्टी आहे. पण या बाकीच्या कमतरतेच्यामुळं आणि पब्लिक परसेप्शनच्यामुळं ती अशी उठून लोकांच्या समोर येत नाही.